अंतरवाली सराटे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आणि शांततेत आंदोलन करण्यात येत असतानाच आंदोलन चिरडण्याच्या उद्देशाने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, ज्यामध्ये आंदोलक महिला युवती यांच्यावर सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। यामध्ये अनेक महिला आणि युवक जखमी झालेत। या घटनेच्या निषेधार्थ सर्व व्यापारी प्रतिष्ठान वाहतूक बाजारपेठा बंद ठेवून समस्त दुसरबीडवासियांनी सहकार्य केलंय। सकल मराठा समाजाच्या वतीने आणि व्यापारी दुसरबीड संघटनेचे अध्यक्ष प्रभाकरजी ताठे, गजेंद्र देशमुख, संदीप देशमुख, अभिजित देशमुख, गजानन आढाव, रणधीर गायकवाड, राहुल देशमुख, एकनाथ पवार, सर्व पक्ष आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते। मराठा सकल मोर्चाच्या बंदची हाक दिलेली असताना उपस्थित झालेले सर्व समाज बांधव आणि समाजाला सहकार्य करणारे इतर सर्व बंधूंनो, परवा अंतरवाला सराटी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळवण्यासाठी जो लढा चालू आहे त्या ठिकाणी शांततेत अशा प्रकारचं उपोषण सुरू असताना, आंदोलन सुरू असताना काही गोष्टींचा व्यत्यय आला आणि प्रशासनाकडून त्या ठिकाणी आंदोलनात बसलेल्या समाज बांधवावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। त्यामध्ये बरेचसे आंदोलनकर्ते त्या ठिकाणी जखमी झाले, घायाळ झाले आणि या सर्व घटनेची माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचत असताना सर्वदूर आंदोलन पोहोचलं। मराठा समाजाचा इतिहास जर बघितला तर राज्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येनं असणारा हा समाज आहे। 12 बलुतेदार आणि अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन चालणारा हा समाज आहे। इतरांना मदत करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान असणारा मराठा समाज आहे आणि म्हणून ज्यांनी आतापर्यंत इतर लोकांना सोबत घेऊन चालले, दलित असतील, वंचित असतील, अल्पसंख्याक लोक असतील, त्या लोकांना न्याय देण्याचं काम ज्या समाजाकडून झालं त्या समाजाला न्याय मागण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे। न्यायालयाच्या अडचणी आहेत, राजकीय स्तरावरच्या काही अडचणी आहेत, परंतु समाजाचं भलं करण्यासाठी, समाजाच्या लोकांना दिशा मिळण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करणं गरजेचं आहे। म्हणून आंदोलन सुरू असताना अशा प्रकारची हिंदी त्या ठिकाणी पडली आणि समाज बांधवांमध्ये एक असंतोष निर्माण झाला। संदीप देसाई, स्टार महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।